जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे वीज वितरणाच्या मनमानी कारभाराला कंटाळून प्रभू श्रीराम जन्मोत्सव समितीच्या तरुणांनी तसेच फत्तेपूर वासियांनी राज्य मार्ग क्रमांक 44-46 या रस्त्यावर रस्ता रोको करत ठिय्या आंदोलन केले असून फत्तेपूर येथील वीज उपकेंद्रात कायमस्वरूपी सहाय्यक अभियंता नियुक्त करण्यात यावा अशी मागणी केली आहे। फत्तेपूर येथे वीज उपकेंद्राचा कारभार पाहण्यासाठी अभियंता नसल्याने फत्तेपूर येथे मोठ्या प्रमाणात वीज चोरी तसेच उपकेंद्रामधील कर्मचारी हे मनमानी पद्धतीने कारभार सांभाळत असल्यामुळे याचा नाहक त्रास ग्राहकांना सहन करावा लागत आहे। या संदर्भात प्रभू श्रीराम जन्मोत्सव समितीने जळगाव येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता यांच्याकडे या आधी देखील लेखी निवेदन दिले होते। नियमित वीज बिल भरून देखील विजेच्या समस्यांमुळे फत्तेपूर येथील नागरिक त्रस्त व हतबल झाले असून आज हे सर्व नागरिक रस्त्यावर उतरल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। वीज वितरणाच्या मनमानी कारभाराला थांबवून फत्तेपूर वीज उपकेंद्रात कायमस्वरूपी अभियंत्याची नियुक्ती करण्यात यावी याबाबतचे निवेदन अभियंता करेरा यांना देण्यात येऊन आंदोलन मागे घेण्यात आले। आज चर्चा झालेली आहे त्यांच्याशी,
काही चर्चा झाली होती त्यांनी योग्य वेळी यायला पाहिजे. चर्चा झाल्यानंतर रिपोर्ट चर्चा झालेली असं त्यांना चर्चा केल्यानंतर त्यांनी काय सांगितलं नाही. फक्त अधिकारीच नाही आता येत आता मग मागणी कशी मांडण्यात आली ऑन पेपर झाली फक्त ती ऑन पेपर झाली फक्त ऑन पेपर आहे फक्त प्रत्यक्ष कृतीत काही नाही. इंजिनियर नाही जेव्हा तिथं इंजिनियर नाही इंजिनियर नाही साहेब पेपर ऑन डिक्लेअर झालाय पेपर डिक्लेअर झालं म्हणजे काय आपल्याला वायफाय उपलब्ध पाहिजे तात्काळ त्याची लाईन चालू व्हायला पाहिजे त्यांच्या मुलांना अभ्यास करण्यासाठी त्यांचा लाईनचा फायदा व्हायला पाहिजे कारण घरात शिक्षणाची मुलं राहतात 10 वाजेपर्यंत अभ्यास करतात सकाळी 3 वाजेपासून अभ्यास करतात ही कृती काळाची गरज आहे. जर लाईन नसेल तर तो अभ्यास करील कारण की आता पहिलं झालं तर राखेल नसतं काही नसतं त्याच्यामुळे तो अभ्यास करू शकत नाही. तर लाईनचं महत्व हे आहे कारण की सकाळी काही लोक ड्युटीवर जातात त्यांच्यासाठी सुद्धा मुलांना लवकर डबे बनवले जातात सरकारी खूप लोकांना राहत राहिला तुम्ही माहिती आहे किती लोकांना किती वेळ भेटी उतरले आणि निश्चितपणे आमच्याकडून म्हणजे करेरा साहेब असं अपेक्षित होत की करेरा साहेबांनी आपल्याकडे काम केले जामनेरला आणि करेरा असं व्यक्तिमत्व आहे की त्यांना गिरीश महाजनांनी पुन्हा वळवून घेतलं की जे सोनवलं ज्यांना परत पाठवून दिलं आणि करेरा साहेबांना 8 दिवसापूर्वी या ठिकाणी मागवून घेतलं जेणेकरून हा आपला जो प्रश्न आहे पित्ता प्रश्न आहे हा सोडवता यावा आणि या माणसाला कान असलेला अधिकारी या ठिकाणी आहे त्याबद्दल मी साहेबांचं अभिनंदन जात असते तर हे असा प्रकार व्हायला या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.